आपण पाहणार आहोत कर्नाटकमधील म्हैसूरचे बंडीपल्ल्या मार्केटचे कांदा बाजारभाव, त्याचबरोबर बटाटा बाजारभाव, त्याचबरोबर लसणाचे बाजारभाव काय आहेत. बंडीपल्ल्या मार्केट कर्नाटका म्हैसूरचे बाजारभाव पाहूयात. सुरुवातीला आवक पाहूयात. महाराष्ट्रामधून 13 गाड्याही कांद्याची आवक झालेली आहे, तर स्थानिक 15 गाड्यांची आवक आहे, तर बटाटा 17 गाडी आवक आहे व लसूण 4 गाडी आवक आहे. कांद्याचे बाजारभाव सुरुवातीला पाहूयात. प्रति क्विंटल याप्रमाणे काही 1-2 वकले 950 रुपयापासून 1050 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे विकली गेली, तर त्याखालोखाल 950 रुपयेपासून 1000 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे विकली गेली. मोकल साईज कांदे हे 850 रुपयापासून 900 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव भेटला, तर मीडियम साईज कांद्यांना 800 रुपयापासून 850 रुपयापर्यंत बाजारभाव भेटला. गोलटा कांद्याला 650 रुपयापासून 700 रुपये, तर गोलटी कांद्याला 500 रुपयापासून 600 रुपये बाजारभाव भेटला, तर कर्नाटकमधील स्थानिक कांद्याला 500 रुपयापासून 900 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बाजारभाव होते. बटाट्याचे बाजारभाव पाहूयात. गुजरात इथून आलेल्या बटाट्याला 1600 रुपयापासून 1700 रुपये, तर आग्रा इथून आलेल्या बटाट्यांना 1800 रुपयापासून 1900 रुपयापर्यंत बाजारभाव भेटला, तर इंदौर बटाट्यांना 1800 रुपयापासून 1900 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव भेटले. तर लसणाचे बाजारभाव पाहूयात. लसणाला बाजारभाव 3000 रुपयापासून 6500 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे लसणाचे बाजारभाव म्हैसूर बंडीपल्ल्या कर्नाटकमधील बाजारभाव आपण पाहिलेत. धन्यवाद. सध्या चालू असलेल्या करोना महामारीमुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी आपण सांभाळा. घरात रहा, सुरक्षित रहा, 2 लोकांमधील अंतर व्यवस्थित ठेवा, तोंडाला मास्क बांधणे विसरू नका, गर्दीमध्ये 4-5 जण मिळून फिरू नका, सुरक्षित रहा, घरात रहा. धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा.